हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज 50 वर्षाहून अधिक परंपरा असलेले ग्राहकांसाठी उत्कृष्ट पद्धतीचे सर्व सुविधा देणारे व आपले सर्व कार्यक्रम आकर्षक करणारे हे सर्व काही मिळणार एका छताखाली। आता हॉटेल श्री गोकुळ प्युअर वेज सर्व सोयी सुविधायुक्त लवकरच येते तुमच्या भेटीला। याबरोबरच 500 लोकांचा बेनिफिट हॉल, 150 लोकांचा पार्टी हॉल, VIP जेवणाची वेगळी सोय, भव्य लॉन, गेस्ट रूम, विधींसाठी वेगळा हॉल। त्वरा करा आणि लवकरच भेट देऊन आपले कार्यक्रम ग्रँड करा। कार्यक्रमाची बुकिंग सुरू आहे। संपर्क 755-855-0221। एक्सक्लूड करत हा 3 रुपयाचा दंड ठोठावला जातो आणि त्यामुळे एक मध्यमवर्गीय आणि ज्या पद्धतीने कुठल्याही पोलीस स्टेशनने माझी तक्रार लिहून घेतली नाही, मी हे पुन्हा एकदा अधोरेखित केले पाहिजे की अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल स्टेटमेंट केले, त्यानंतर गुलाब पाटलांनी एकदा स्टेटमेंट केले आणि सातत्याने रोज नवे स्टेटमेंट होत राहतात। या स्टेटमेंटला कुठेतरी चाप बसणे गरजेचे आहे आणि हे संपूर्ण लोकांपर्यंत सुद्धा पोहोचणे गरजेचे आहे की सरकार पक्ष हा जाणीवपूर्वक खरं तर संबंध महाराष्ट्राचे चालक पालक म्हणून त्यांनी काम करायला हवं, परंतु असं न करता फक्त आणि फक्त आम्ही सत्ताधाऱ्यांच्याच हितासाठी लढू असे म्हणत शीतल म्हात्रेंचं रॅलीतलं प्रकरण असेल किंवा गणेश बिडकरांचं डान्स बार व्हिडिओ प्रकरण असेल, यामध्ये फक्त आणि फक्त सांगितलं की गुन्हा दाखल होतो, आम्ही मात्र ओरडून जीव तोडून पब्लिक डोमेन मधले सगळे पुरावे देऊन सुद्धा गुन्हा दाखल होत नाही, या संदर्भाने आम्हाला आमचा अंतिम न्यायाची अपेक्षा म्हणून, कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आणि म्हणून आम्ही आज हा दावा दाखल करत आहोत। आज नोटीस पाठवली जाईल, नोटीशीत आम्ही त्यांना शेवटची संधी देतोय, या शेवटच्या संधीत आम्ही त्यांच्याकडून उत्तर मागू, पण मला नाही वाटत ज्या पद्धतीने अहंकाराने ओतप्रोत असणारी माणसं बोलत आहेत त्यावरून त्यांना अजूनही काही पश्चात बुद्धी किंवा उपरती झाली असेल असे अजिबात वाटत नाही आणि त्यामुळे हा दावा दाखल करणे आमच्यासाठी अटळ आहे। ते काय माफी मागतील बरं? त्यांच्या माफी या शब्दाने ज्या पद्धतीने त्यांनी, मी एका महत्वाच्या पदावर काम करते, मी एक जबाबदार पदाधिकारी आहे, गेली 15-20 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये मी, माझी एक व्यक्ती प्रतिष्ठा आहे, त्या व्यक्ती प्रतिष्ठेची हानी थोडीच भरून निघणार आहे। अशा पद्धतीने एकतर लोकप्रतिनिधींकडून विधानं होणं, त्यात राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने विधानं होणं आणि ती विधानं जर अशी गृहित धरली गेली किंवा त्याच्यावरती काहीच कारवाई नाही झाली तर तळागाळातल्या ज्या माय माऊल्या आहेत त्यांच्याबद्दल जर उद्या अशा घटना घडल्या तर त्याचं काय होईल? लोकप्रतिनिधींना चाप बसला नाही तर सर्वसामान्य लोक कायदा कसा पाळतील? कायदा पाळण्याची जबाबदारी ज्या विधिमंडळाच्या सदस्यावर आहे, ते विधिमंडळाचे सदस्यच कायदा पाळत नसतील तर त्यांना कायदा काय आहे हे दाखवणे फार गरजेचे आहे।